नमस्कार मित्रांनो, फिल्मी कट्ट्याच्या या भागात मी दिनेश रोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणे यावेळेसही आपल्या भागामध्ये आपण चित्रपट क्षेत्राशी निगडीत असे मान्यवर बोललेले आहेत. आजचे मान्यवर म्हणजे ज्यांचं एक मराठी वेबसिरीज फेमस आहे, गावरान गोष्टी नावाचं, जे की तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे वेबसिरीज पाहिलेलं आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शक अनिकेत आळंदीकर आणि त्यासोबतच त्यातील अभिनेते पंकज पाटील हे आपल्यासोबत आहेत. एक आनंदाची गोष्ट ही आहे की यांचं ह्या वेबसिरीज सोबतच आता एक नवीन चित्रपट येतोय, ते पिरू नावाचा. तेही चित्रपट काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असे हे दोन्ही मान्यवर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर या दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक कार्यक्रमात स्वागत करतो. नमस्कार. अनिकेत, मी आवाजाव बोलू की आवडेल म्हणजे थोडस आपले पण आवडेल. तर आता तू चित्रपट क्षेत्रामध्ये तू काम करतोय, तू एक वेबसिरीज आहे की सगळ्यांनी पाहिलेली आहे, ती गाजली आहे, त्याला चांगले सबस्क्रायबर आहे, आणि तू आत्ता नेमकं एक मराठी चित्रपट केला स्पिरू नावाचा. तर तुझा या चित्रपट क्षेत्रासंदर्भात प्रवास कसा सुरू झाला? तुला कधी असं वाटलं की मी आता या क्षेत्रात काम केलं पाहिजे? पहिली सुरुवात माझी लाईट मॅन पासून आहे. जे 10वीला होतो मी तेव्हा. अच्छा. लाईट मॅन झालो, मग तिथे 5-6 महिने काम केलं, मग तिथलं माझं काम. लाईट मॅन म्हणजे नेमकं काय? चित्रपटामध्ये सिरियल मध्ये जे लाईट लावतात बाजूबाजूला बॅकग्राऊंडला, लाईट मॅन मुंबईला. मुंबईला. अच्छा. 10वीलाच घरी सांगितलं की मी रूम घेतलं आणि मला चांगले तेव्हाही 400-500 रुपये भेटायचे दररोज. अच्छा. मग युनियनचं कार्ड बनवून घेतलं. मग माझं काम बघून तिथं दिग्दर्शक, मी म्हणलं मला सह दिग्दर्शक म्हणून आवडेल तुम्हाला तुमच्यासोबत काम करायला. पदार्थन सिरियलला होतो, CIDला होतो. मग सह दिग्दर्शक म्हणून काम केलं त्यांच्यासोबत. अच्छा. म्हणजे असं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि सुरुवातीला तू याच्यामध्ये काम केलं असं, म्हणजे सिलेंडर वगैरे हे करणं. मग तू 10-10 मजल्यावर सिलेंडर टाकायचास आणि हे सगळं तुझं स्ट्रगल आहे, खूप मोठं स्ट्रगल आहे. आवड होती. हा, जिद्द होती, तेच करायचं. अच्छा. वापस नाही जायचं घरी. पण तुझे मुंबईला ते तू लाईट मॅन म्हणून कामाला गेलास आणि तिथं लिंक कशी लागली तुझी? माझ्या आईसोबत मी जायचो. अच्छा. आणि आईसोबत असताना आई ऍक्टिंग करायची, मी लाईट मॅन. आई ऍक्टर आहे? हा, आई ऍक्टर. आई वडिलांच्या आशीर्वादानेच हे आहे. वा 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 वा. आणि मग तू लाईट मॅन म्हणून काम करायला लागला, त्याच्यानंतर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. तू तुझं खरं तर खूप मोठं स्ट्रगल आहे अनिकेत, की खरं तर सगळ्या ऍक्टरचं एक स्ट्रगल असतं, त्याच्याला एक जर्नी असते आणि त्या जर्नीतून तूही गेलेला आहेस. पण तुझं स्ट्रगल जास्त खडतर असं वाटत आहे, कारण की तू आपण नांदेडसारख्या ठिकाणाहून मेहनत करून मोलमजुरी करून आपण त्या क्षेत्रापर्यंत गेलात आणि आज तुम्ही यशस्वी आहात, त्याचं आमच्या सगळ्या नांदेडकरांना तुमचा अभिमानच आहे. त्यासोबत आज आपल्यासोबत आहेत पंकज पाटील. मला पंकजला हे विचारायचं की पंकज, तुझं मी हेच म्हणणार की पहिला प्रश्न की तुझं अभिनय क्षेत्रातली सुरुवात कशी झाली? म्हणजे कधी तुला अशी डोळ्याही लागली की मी आता ॲक्टर झालं पाहिजे? ॲक्टर झालं पाहिजे असं काही हे नव्हतंच, म्हणजे एम नव्हतं. मी लवकरच म्हणजे जास्त काही शिक्षण न झाल्यामुळं मी माझ्या वडिलांसोबत, म्हणजे आमचा वडिलोपार्जित व्यवसाय टेलरिंगचा. अच्छा. तर त्यामुळं मी टेलरिंगकडे वळलो होतो. तेव्हाच असं कामं करताना वगैरे मी नाटकं करायचो. नाटकं म्हणजे मुळात त्यावेळेस खोड्या करायचो. अच्छा. हां. तर वडील म्हणायचे की रोज अरे काय तू नाटकं करतोस, असं करतोस तसं करतो असं बोलायचे. एकदा म्हणजे स्टार्टिंगला सुरुवात झाली माझी की वडिलांनी एकदा पेपरवरती बघितली जाहिरात, तर त्याच्यामध्ये होतं की आपल्या नाथाची ते सरांचे शिबिर, त्याविषयी त्यांनी वाचलं आणि मला सांगितलं की तुला मी तिथं शिबिरामध्ये टाकणार. मला वाटलं असं काय वाटलं की तू आता म्हणजे आपल्या मुलाला शिबिरात टाकलं पाहिजे, असं काय टाकलं का टाकलं पाहिजे? त्याचं होतं ना, मी खोड्या जास्त करायचो आणि टिंगल टवाळ्या करायचो. खोड्या करणारा ऍक्टर होऊ शकतो असा एक समज आहे. असा समज आहे. आणि घरी भरपूरच सतवायचो मी. अच्छा. त्यावेळेस तर त्याच्यामध्ये आता काय होतं की लहान लेकर सतू लागलं ना, तर त्याला कुठे बालवाडीत नेऊन टाकतात, शाळेत टाकतात, त्याला कोणत्या हॉस्टेलला नेऊन टाकतात. तुझ्या घरच्यांनी तुला नाटकात पाठवलं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या मागचं आणखीन एक होतं, मी गाणे पण त्यावेळेस म्हणायचो. अच्छा. त्यावेळेस गाणे पण म्हणा. त्यांना वाटलं होतं असं शिबिर म्हणजे युवा नाट्य
आहे ना ते जनार्दन आत्माराम चितळे, तर त्याच्यामुळे त्यांनी मला तिथं टाकून दिलं. मग त्यामुळं मी तिथं शिकलो वगैरे. थोडं एक दोन वर्ष मी तिथं शिबिरामध्ये शिबिर अटेंड केलं. त्याच्यानंतर मला आठवतं असं की तूच होतास दिनेश, ज्याने की नाटकातून मला बाहेर काढलं आणि चित्रपट क्षेत्रामध्ये टाकलं असं मला वाटतं. पहिला तू मला घेऊन गेला होतास, राजेश दुर्गे सर नुकतेच मुंबईहून आले होते वाटतं, आणि तू मला घेऊन गेलास, चल तुला ओळख करून देईल आणि घेऊन गेलास. आणि मी तिथं सुद्धा एक चित्रपटाचं शिबिर अटेंड केलं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर शिबिर अटेंड केल्यानंतर तर मग आवड भरलीच ती चांगलीच. मग त्याच्यानंतर नाटकं केले. सुरुवातीला नाटक वगैरे करायचा आणि मग तुझा बेस ऍक्टिंगच्या बाबतीत पक्का झालेला आहे. आणि मग तसंच मी अनिकेतला विचारतो की अनिकेत तू कधी नाटकात वगैरे काम केलं नाहीस का, किंवा तुला असं वाटलं नाही का की या क्षेत्रात जायचं असेल तर आपण नाटक केलं पाहिजे वगैरे? नाटक आणि माझं काहीच संबंधच नाही, पण नाटक बघायला आवडतं खूप. म्हणजे पंकजचे नाटक बघितलेले आहेत, गजानन कुलकर्णी सरांचे नाटक बघितले आहेत, पण नाही आवडत. नाही पण म्हणजे तुला असं नाही वाटलं की आपण नाटक केलं पाहिजे? आता वाटत. म्हणजे त्यावेळेस नाही वाटलं. त्यावेळेस फक्त दिग्दर्शक व्हायचं बरोबर आहे. आपण बरेच जण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये येताना आधी म्हणजे नाटकाचं प्रशिक्षण घेऊन हे एक स्टेप असं पूर्ण करतात आणि तू ते न करता डायरेक्ट तुझी स्ट्रगल सुरुवात झाली, कामापासून सुरुवात झाली. बरोबर आहे. नाटकातली गोडीच लागली नाही, पण आता मी नाटक बघतो ना मजा येते. की तुला वाटतं की नाटकातून काही शिकायला मिळतं? खूप स्ट्रगल आहे. नाटकामध्ये लाईव्ह करणे खूप अवघड आहे. अभिनय असं कसोटीच असते ना. तुला काय वाटतं? आणि पंकज तू आता चित्रपटातही काम करायला लागलास आणि नाटकही? चित्रपटातलं सहज आहे. म्हणजे तू आता चित्रपटात जे काम करतोय त्याचं शरीर नाटकाला देशील काय? यस 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 यस. एवढंच आहे की नाटकामध्ये सगळं काही लाऊड करावं लागतं, जेणेकरून की शेवटच्या प्रेक्षकाला ते ऐकू गेलं पाहिजे. त्यामुळे अभिनय पण थोडासा तसलाच केला पाहिजे असतो की जेणेकरून त्यांना कळावं ते. पण चित्रपटात काय, चित्रपटामध्ये सहज आहे. सहज म्हणायचं म्हणजे तुम्हाला तिथं टेक भेटतात. जर समजा वाटलं तर थोडं जाऊ शकतो माणूस थोडं बाजूला आणि करू शकतो. तू टेलरिंग संदर्भात म्हणत, तू टेलरिंग काम केलास? येस. अच्छा. स्वतःची शॉप सुद्धा सांभाळली, आता सुद्धा अधून मधून करतो. अच्छा. हा, माझी शॉप सुद्धा होती. अरे म्हणजे तू आधी शॉप म्हणजे टेलर म्हणून तू काम केलास? येस. स्ट्रगल तुझं कसं म्हणजे चित्रपटात कसं आलास? मला चांगलं आठवतं, मी बोलतो सॉरी, आबास पिक्चर करू लागलो होतो आम्ही गजानन कुलकर्णीचा, त्याच्यात मी चीफ डिग्री दर्शक होतो. तेव्हा अंकुर चौधरींना याला सुद्धा म्हणलं होतं की तू माझा फिक्स मध्ये कॉस्ट्युम डिझायनर. अच्छा. खूप डिझाईन. पण त्यावेळेस एक गमतीचीच गोष्ट घडली, माझं लग्न ठरलं होतं, पुढच्या महिन्यामध्येच लग्न होणार. लग्न ठरलं, लग्नामध्ये एक बार कसला फुटला. येस येस येस. तर माझी सुरुवात ड्रेपरी डिपार्टमेंट मध्ये झाली. इच्छा ठरला पका, भरत जाधव, विजय चव्हाण, आशिष पवार, या एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांना मी त्यावेळेस कपडे पटाची बाजू सांभाळली. आशिष कपडे पटाची बाजू सांभाळत, कपडे देत होता. अख्खी नाही, तुला कपडे कपडे देताना असं वाटलं का की आता एक दिवस मी असाच ऍक्टर होणार आणि कोणीतरी मला असे कपडे देणार आहे? ते शिकण्यासाठी, ते करण्यासाठी तर एवढं दिलं ना. मग आपण डिव्होशन की तिथं राजू सदरे म्हणून होते माझे गुरु समजा आता त्या कपडे पटातले, तर त्यांनी मला आशिष म्हणून ठेवलं. मी भरत जाधवला पहिल्यांदाच बघितलं त्यावेळेस. अच्छा. त्यांना कपडे मी दिले स्वतः. काय झालं असेल तो म्हणजे काय नाही, असं वेगळं 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 अंगामध्ये वेगळं काय तर सांगितलं की आता हे कपडे आहेत आणि भरत जाधव सरांना नेऊन द्यायचे. काय कसं झालं म्हणजे पहिलास आणि तुझ्या हातात कपडे? येस येस. दोन तीन दिवस तर स्वप्नातले होते माझे ते, कारण की विजय चव्हाण, धनराकट आणि उंच मनुष्य, आशिष पवार. आशिष पवार एकदम कॉमेडीवाला, तो तर सदा कॉमेडीच करायचा. काही कपडे द्यायला सुद्धा मी गेलो समजा तर कॉमेडीच करायचा तो.
अच्छा, म्हणजे ते स्वप्नातले दिवस होते, आठवणीतले दिवस असतील आणि स्ट्रगल सुरुवात झाला तुझ्या. आणि काय तुझंही असंच काहीतरी स्ट्रगल सुरुवात झाली असेल, तू मोठ्या मोठ्या कलावंतांच्या सानिध्यात गेला असेल. पहिल्यांदा तुझ्या अविस्मरणीय राहणारा कलावंत कोणता, की तू त्याला भेटला आणि त्याच्याकडून तू काहीतरी शिकायला मिळालं तुला? अंकुश चौधरी. अच्छा. बस मध्ये जेव्हा नाईटचं शूट होतं पुण्याला, त्यांनी आम्हाला खूप मस्त म्हणजे शेकोटी वगैरे करून, थंडी खूप होती आणि गजानन सर होते, आम्ही होतो, पंकज होता. तर माझी एक गोष्ट चुकली ती कंटिन्युटीची, सांगायला काय वाटत नाही. आणि मला त्यानं इतकं चांगलं समजून सांगितलं की असिस्टंट डिरेक्टर, चीफ डिरेक्टर म्हणून मुंबईला लाईन लागलेली आहे आणि गजानन सरनं तुझी निवड केली, तर एक चूक ही खूप लाखाची आहे, 2-3 लाखाची आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी मला समजून सांगितलं की आमचं स्ट्रगल खूप आहे, भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी यांची जोडी होती, की आम्ही काय केलो हे त्यांनी मला 1-2 तास सांगितलं. अच्छा. आणि त्यासाठी मी त्यांना गुरु असं मानतो. मोबाईलचा आवाज तुमच्या कमी करा थोडासा, मला सॉरी जमतच नाहीये. तर ठीक आहे, म्हणजे अंकुश सरांना तू पहिल्यांदा पाहिलास आणि तिथून तुला म्हणजे सगळ्या मोठ्या कलाकारांकडून किंवा आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडून आपल्याला नेहमी शिकायला मिळतच असतं. आपला हा कार्यक्रम अनेक जण पाहत आहेत. अमोल सारखे म्हणून आहेत, त्यांनी खूप छान गुरु म्हणून असं त्यांनी कमेंट दिलेलं आहे. गणेश गायकवाड हा कार्यक्रम पाहत आहेत, त्यांनी सुपर म्हणून कमेंट दिलेली आहे. पवन ढापसे यांनी कडक असं कडक शब्दांमध्ये त्यांनी असं शुभेच्छा दिलेल्या आहेत. पांडुरंग जाधव सर आहेत, जे की गैरी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी ऑल द बेस्ट अनिकेत सर अँड पंकज सर असं त्यांनी शुभेच्छा दिलेल्या. स्वप्नील कापसे सर त्यांनी व्हेरी ऑफ नांदेड फिल्म इंडस्ट्रीज निडवूर रॉक्स अनिकेत अँड पंकज त्यांनी खूप चांगला माणूस आणि खूप तो बी फिल्म करतोय. यस, त्यांनाही आपण कार्यक्रमात एक दिवस बोलवणारच आहोत. गणेश गायकवाड आहेत, झेड के एस असं लिहिलं त्यांनी. मला खरं तर शॉर्टकट कळत नाही मला, ठीक आहे, तुम्ही जे पाठवलं ते मी वाचलेलं आहे, काय हरकत नाही. उमाकांत कांबळे यांनी व्हेरी नाईस म्हटलेलं आहे. आणि चक्रधर पाटील यांनी प्रश्न विचारलाय की सर, चित्रपट आणि नाटकातल्या अभिनयामध्ये काय फरक आहे? खरं तर पंकज आता ते सांगितलेलं आहे. तर पुन्हा एकदा, एकतर सरळ सोपं आहे, अभिनयात खूप काही फरक नसतो, त्याच्या टेक्निकमध्ये फरक असतो. अभिनय हा तुमचे फिलिंग्स समोरच्यापर्यंत पोहोचवणं, म्हणजे फिलिंग्स मध्ये तुमचं याचं रडणं वेगळं, याचं रडण्याचं, फक्त त्याची जी टेक्निक आहे ती थोडीशी वेगळी असते. इथं लाऊडनेस असतो तर इथं कमी लाऊड असतो. हा म्हणजे तर नॅचरलिस्ट मध्ये असतो, त्या दोघांमध्ये एवढा फरक आहे. अभिनयात, अभिनयात फरक नसतो, अभिनयाच्या टेक्निक मध्ये फरक असतो. फ्रेम लागल्या जातोचा विचार करावा लागतो, ऍक्टिंग करावं लागतं, कॅमेराच्या अँगल नुसार ऍक्टिंग करावं लागतं, पण नाटकामध्ये तसं नसतं. बरोबर. लाईव्ह आहे. विशाल धोटे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्स. हा, तर आता आपण हे आपण जाऊयात. प्रेक्षक अनेक आपल्यासोबत जुळत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी जाणार आहोत, त्यांचे काही प्रश्न असतील तर तेही आपण घेणारच आहोत. पण आधी आपण चर्चा करूयात. आणि चर्चेच्या आधी मी एक आपल्यासोबत एक गेम घेणार आहे, ते म्हणजे तुम्ही लहानपणी शाळेमध्ये रिकाम्या जागा भरा वगैरे भरलात, रिकाम्या जागा चौथीला वगैरे, म्हणजे कंसातल्या जागा भरायचं, जोड्या लावा. मी तर खूप खोडी होतो, काही भरायचो. हो ना, जोड्या लावा. जोड्यात लावण्यातच आयुष्य झालं. तुमच्या जोड्या लागल्या का? तुमच्या जोड्या लागलेल्या आहेत. बरं, ठीक आहे, म्हणजे आता जोड्या लावायची गरज नाहीये, आपण रिकाम्या जागा भरूयात. रिकाम्या जागामध्ये आमच्याकडे एक गेम आहे छोटासा. आम्ही काय करतो की गाण्याचं एक लाईन असते आणि त्या लाईनीतलं आम्ही एक अक्षर गाळतो आणि त्या रिकाम्या जागात तुम्हाला ऑप्शन देणार, त्या ऑप्शन पैकीच एक ऑप्शन तुम्ही सांगायचं. बरोबर आहे. तर आपण चार असणार, दोन तुझ्यासाठी आणि दोन तुझ्यासाठी. तर याच्यामध्ये उत्तर तू दिलास की ते पूर्ण गाणं पंकज म्हणणार, आणि पंकजने उत्तर दिलं की ते पूर्ण गाणं. गाणं म्हणजे एक 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 लाईन आहे ना, म्हणजे की आता कसं आहे की सिटी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेल्यानंतर हा ते रिकाम्या जागा ते भरून ते तेवढं कडवं म्हणायचं. ओके, खूप सोपं आहे, काय अवघड नाही. आपली रिकाम्या जागा भरण्यामध्ये आपण तर परफेक्ट. तर आता पहिलंच गाणं हे घेऊयात की सिटी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेल्यानंतर.
ना, ऐकलेलं आहे मग चांगलं सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तू तर सिंगर आहेस म्हणजे तू तर ऐकलाच असणार. सिंगर नाही रे बाबा, आवाज खराब आहे. आवाज तर चांगला आहे. गीत कर म्हणजे थोडं बहुत येतो ना. नाही नाही आम्ही शेवटी म्हणून घेणार आहे. हा गायक आहे, गीतकार आहे. नाही नाही असं कसं, तुम्ही दिग्दर्शक आहात. ठीक आहे, पहिलं गाणं सिटी वाजली. सिटी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला नवर पुरी जरा जपून डॅडॅश धर. आता आम्ही त्या जागी तुम्हाला ऑप्शन देणार. ठीक आहे, काय धरायचं ते. एक ऑप्शन, एक उंदीर, ऑप्शन दोन पोपट, ऑप्शन तीन रेल्वे, ऑप्शन चार बस. कोणासाठी आहे? तुझ्यासाठी. माझ्यासाठी आहे. बस, उंदीर, पोपट, रेल्वे, बस. पोपट म्हणून दाखवायचं. पोपट पोपट बघून. ठीक आहे, सिटी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला वर पोरी जरा पोपट धर. पोरी जरा जपून पोपट धर. नाही पोपट आजकाल पोपट धरणं वगैरे आता कायद्याने सध्या बंदी आहे, त्यामुळे त्या प्रयत्नात जाऊ नका. जाऊ नका. मराठी गाणे पोपट चिमणीवरच चालतात. हो चालतात, पण तुम्ही पोपट धरायला नका जाऊ, म्हणजे अवघड होईल. जाऊ नका, अवघड होईल. अजून तुझ्यासाठी एक गाणं. किती गाणं आहे, सात समुंदर पार मी तेरे पीछे पीछे आ गई, है ना. बरोबर आहे ना गाणं. तर याच्यामध्ये काय आहे की सात समुंदर पार डॅडॅश तेरे पीछे पीछे आ गई. इथं मे नाही, मै तेरे पीछे पीछे आ गई होता ना, तर मे नाही, तर कोण पीछे पीछे आ गई. तर ऑप्शन एक गाय, सात समुंदर पार गाय तेरे पीछे पीछे आ गई असं होऊ शकते. गाय, कुत्ता, भैंस, सुअर. कुत्ता. कुत्ता. कुत्र्याला भीत, कोण भीत कुत्र्याला? तू भीतोस? मी नाही भीतो, पंकज फार भीतो. आणि मला तुमची पण आठवण येते. आभास मध्ये कुठ? आभास मध्ये दुसरा असेल. नाही पंकज, गाणं पूर्ण म्हणायचं तुला. सात समुंदर पार ते कुत्ता म्हणलं. सात समुंदर पार, सात समुंदर पार, कुत्ता पीछे पीछे आ गया तेरे पीछे पीछे आ गया. थँक यू. म्हणजे आता बरं, तू कुत्र तुझ्या मागे आल्यावर तू कसं करशील? काहीच ना, जागेवर थांबतो. जागेवर थांबतो, पळून जात नाही. हड 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 त्याच्याशिवाय दुसरं काय येते? कधी कधी एवढे आठवत नाही. पळून बरं, एखादा किस्सा तुझ्या मागे कुत्र लागला आणि तू पळाला. तेवढं नाही, स्वप्नात होते तसं. आणि त्याच्या घराकडे जाते रेस खूप आहे, खूप कुत्रे येतो. अरे बाप, असे लागतात पाय वर खडून. एखादा किस्सा असेल तू नंतर सांग वाटल्यास, आता सांगायचं नसेल. ठीक आहे, तुझ्या ठिकाण. ते गाणं, मैं तो रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़के घुमा रहा था, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. ये मिर्ची गायब है. तुमको डायडैश लगी तो मैं क्या करूं. ओके, ऑप्शन एक तुमको जुलाब लगी तो मैं क्या करूं. नंबर दोन तुमको उल्टी लगी तो मैं क्या करूं. नंबर तीन सॉरी तुमको ठोकर लगी तो मैं क्या करूं. नंबर चार तुमको पेट दुखी लगी तो मैं क्या करूं. जुलाब. जुलाब काय तर वेगळे. बरं, जुलाब लगी तो मैं क्या करूं. वाचून दाखवलं तर जमत नाही का गाणं? चालीत म्हणावंच लागत. नाही ठीक आहे, जसं जमलं तसं. छान आहे ना आवाज, जसं जमलं तसं. आवाज चांगला आहे तुझा. जुलाब. जुलाब बर काय खरंच आहे ना. जुलाब लगे तो जुलाब लगे तो मैं क्या करूं. मैं तो रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, तुमको जुलाब लगी तो मैं क्या करूं. क्या बात, मस्त मस्त. किती मस्त वाटलं, जुलाब लगी तो मैं क्या करूं. अवघड आहे. मग काय जुलाब काय म्हणजे काय तुला कधी काय व्हायरल व्हायरल इन्फेक्शन आहे आता सध्या सुरू. तुला काय आठवण जुलाब संदर्भातलं? शूटिंग मध्ये काय आणि तू शूटिंग गेला आणि गडबड झाली. व्हॅनिटी नाहीये. अनव्हॅनिटी नाहीये. व्हॅनिटी नाही, भरपूर. डायरेक्टर म्हणतो पंकज सर कुठे आहात तुम्ही,
मग एक तर जुलाब तर सोडून टाकावा लागेल, नाही तर ते तरी सोडून टाकावं लागेल, काहीतरी झालं असेल नाही काय होतं माहितीये का. ठीक आहे ना, तुझ्याकडून तुझ्या शब्दाने नको तर अनिकेत आहे, अनिकेत तो किस्सा सांगेल. चल काय हे बघ, आपण बसलो नसतं गप्पा मारण्यासाठी हे करण्यासाठी, तर मग असे किस्से लपून राहिले तर त्याला अर्थ काय. समाज शूट चालू होत बाचोटीला आणि पंकजला संडास लागली ती, जुलाब लागला होता की त्याच्या लग्नाची घाई होती, लग्नाची घाई होती, सोयरी ठरली होत आणि त्याचा ऍक्टिंगच जमत नाही. म्हणजे माझा ऍक्टर म्हणजे फिक्स, माझा कोणतेही वेब सिरीज असो शॉर्ट फिल्म असो मी पंकज साठी काही ना काही तर लिहत असतो. अरे पंकजला मी पहिल्यांदा शिव्या दिल्या असेल, पंकज काय चालू आहे आता, वय झालेलं होतं पंकज लग्नाचं, इतकी घाई चालू होती. नाही म्हणे मला मुलगी बघायला लागलं, एकदा बोलत होता म्हणजे दोन तीन खोट बोलला, मग खरं समजलं की घरी पाहुणे येऊन बसलेत आणि इकडे शूट चालू आहे. शूट वरून सर मुलगी बघायला गेलो होतो. अच्छा, त्याच मेकअप मध्ये. अच्छा, म्हणून अच्छा 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 म्हणजे खर्च सेटवरचा मेकअप होता. हां अच्छा अच्छा. आणि कॉस्ट्यूम भी तीच. मग नंतर काय आमच्या वहिनीला काय शॉक बसला मेकअप धुतला. अरे असं काय झालं का? नाही नाही, जाईपर्यंत सगळं उतरलं होतं. हां, जाईपर्यंत सगळं उतरलं होतं भाऊ. नाही नाही, असं असं नाही होऊ शकत. जर मेकअप उतरला असता तर आतापर्यंत लग्न झालं नसतं त्याचं. नाही नाही, अरे आता सगळा बदललो, त्यावेळेस स्लिम होतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आणि कसं ते आणि आता मराठी गाणं अजून गाणं आहे. हो, एकच एकच आता शेवटचं ते गाणं आहे, शिकाराच्या हातामधून पिंजरांनी सटला. छान गाणं आहे ते, चिमणी पोपट वगैरे असं काहीतरी. शिकाराच्या हातामधून पिंजरांनी सटला तुझी, हा डॅडॅश चिमणी उडाले भूर माझा पोपट विसर विसरला. डॅडॅश तुझी तुझी कट आहे असं का, तुझी चिमणी उडाली भूर माझा पोपट पिसाटला होता आणि तुझी कट आहे चिमणी उडाली भूर माझा पोपट पिसाटला. ओके, मग कोणाची चिमणी उडाली? ऑप्शन एक शेजारींची, ऑप्शन दोन कामवालीची. इमॅजिनेशन नको करू. नंबर तीन बबलूची, बबलूची चिमणी उडाली भूर आणि माझा पोपट पिसाटला असा आहे. की नंबर चार कचरेवालीची, कोणाचा काय म्हणला कामवाली. अच्छा, म्हणजे ऑप्शन एक कामवाली. मला म्हणजे बाकीचे जे मान्यवर आले त्यांना खूप ह्या अशा गोष्टी खूप असं विचार करून त्यांना अवघड जावं लागलं. आणि काय तुम्ही सांगा काय म्हणाल? सिम्पल आहे ना, सिम्पल नाही म्हणू खरे, सिम्पल म्हणजे काय? म्हणजे गाणं शिकारायच्या हातामध्ये पिंजरा निसटला, कामवालीची चिमणी उडारी भूर माझा पोपट पिसाटला. तिथं कामवाली आलं तर अजून मजा येईल ना. कशा चालू आहे आपलं, मस्त लोकांना आवडलं पाहिजे कार्यक्रम. कार्यक्रम म्हणजे एक मजा असते, लोकांना आवडण्यासाठी तू कामवाली म्हटला. लोक म्हणजे तुम्हाला आवडावा म्हणून हा कामवाली म्हटलेला आहे. असा कामवाली आणि याच्याशी काही याचा संबंध नाही. कृपया आमच्या प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी. तुम्ही आता ते गाणं म्हणावं. आता मी बोलू दोन मिनिटं ह्या गाण्याविषयी. नाही त्यांना ते गाणं कम्प्लीट म्हणू दे. हे गाणं आनंद शिंदेचं आणि कविता निकमचं आहे. मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे, माझ्या फिरू चित्रपटचं गाणं कविता निकमनं म्हणलं, आयटम सॉन्ग, आणि पंकजनं तो गीतकार लिहिलेला गीतकार आहे. आनंद शिंदेचा मुलगा आदर्श शिंदेनं बी माझ्या चित्रपटमध्ये एक गाणं काय त्यांनी आपल्या बंदर चौकरचं त्यांनी आणि माझं कविता निकमनं गायलं. ते हे तुमच्यासाठी नाही तर हे आमच्या नांदेडकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पंकज जेव्हा शिकाऱ्याच्या हातामधून, शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला, कामवालीची चिमणी उडाली भुर 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 माझा पोपट पिसाटला. कामवाली आवडली. काय कोणी आहे घरी कामवाले वगैरे? अरे नको रे, आता सध्या मीच कामवाला आहे. अच्छा, म्हणजे म्हणून ते सोपं गेलं ऑप्शन. तब्येत खराब असते आणि मीच जितकं होईल तितकं मीच काम. बरं, हे दोन्ही पण हे करत. अनेक आपल्याला इतक्या काळामध्ये अनेक मेसेज आलेत. आपण सगळ्यांशी
एक विजय वाठोरे म्हणून आहेत, त्यांनी म्हणले की खरंच खूप सुंदर असाच नवोदितांना करिअर बनवण्यासाठीचा खूप मोठी संधी प्राप्त करून देत आहेत असं म्हणतात ते, अप्रतिम चांगला कार्यक्रम असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पवन पाटील जे आहेत त्यांनी ऑल द बेस्ट अनिकेत भाऊ आणि पंकज दिनेश असं यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गणेश गायकवाड यांनी पुन्हा एकदा मला खूप छान वाटतं सर तुम्हाला पाहून असं म्हणत आहेत की ठीक आहे. अविनाश आळंदीकर आहेत व्हेरी नाईस भाई असं म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलेलं आहे त्यांनी. त्यानंतर ज्योती होपले यांनी एक खूप मोठा असा मेसेज पाठवलेला आहे, तरी मी ते वाचून दाखवणार आहे. विश यू ऑल द बेस्ट अनिकेत सर इन युअर फ्युचर फिल्म इंडस्ट्रीज मध्ये डायरेक्टर म्हणून आणि नाटकात काम करायला पाहिजे तुम्ही असं त्यांचं एक मी एक शॉर्ट केली. आई बाबा त्यांचा मुलगा आहे. अच्छा. आणि थँक्स फॉर माय सन्स भविष्यात शॉर्ट फिल्म आई बाबा केल्याबद्दल, हा भविष्य म्हणजे आई बाबा हा शॉर्ट फिल्म केल्याबद्दल त्यांनी हे केलेलं आणि त्यांनी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर असे अनेक जे आहेत. बरं अनेक, तुझ्याविषयी मी हे पाहिलंय की तू अनेक अशा लोकांना घेऊन काम करतोस नांदेडमधल्या की ज्यांना आम्ही कधीच कुठेच पाहिलेलं नसतं, म्हणजे नाटकात सुद्धा पाहिलेलं नसतं आणि कुठेच पाहिलेलं नसतं, आणि अशा लोकांना घेऊन तू काम करतोस काय आहे, म्हणजे याचं कारण काय की आमच्यासारखे असं थिएटर करणारे थोड्यापैकी बरे असलेले ऍक्टर नको आहेत तुला? नाही तसं काही नाही, माझे सगळेच मित्र आहात. आपण सुद्धा एक दोन फिल्म शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं, नरवरी पिक्चर मध्ये काम केलं. आपण राजेश दुर्गे सर माझे गुरु आहेत, त्यांच्या पिक्चर मध्ये काम केलं. बरोबर. तसं काही नसतं, मी चित्रपट लिखाण करते, मी माझ्या नजरेने बघितलं कॅरेक्टर अलग असतो. आता मी पिरूचं कास्टिंग करते एकच ऑडिशन घेतलं होतं शंकरनगरला. मग मी ऑडिशन घेऊन मी एका कॉर्नरला थांबलो होतो, तर रज्जत ना रज्जत खुरसी जो चिकनच्या दुकानामध्ये काम करतो कोंबड्या कापतो, मी त्याची कास्टिंग केली. आणि रस्त्यामध्ये चालता चालता एसटी मध्ये भेटलेले असं कास्टिंग माझ्या लक्षात येतं की लगेच हाच पाहिजे. पण मला हा एक अभिनय मी त्याला शिकवतो, एक महिन्याचा वर्कशॉप घेतो, ते फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि मी ते शिकवतो. अच्छा. म्हणजे तू नागपूरमध्ये जवळपास पिरू मध्ये 100 वरी कलावंत आहेत, फक्त नागेश भोसले हे मुंबईचे आहेत. बर, बाकी सगळे. हा पण मी जे काय आपण मॅक्झिमम मी कलावंत पाहतो ना, मी तेच म्हणतो की सगळे मला म्हणजे असं आम्हाला सगळ्यांना नवोदित दिसतात, म्हणजे ते कधी थिएटरवर कधी काम केलं नाही किंवा स्ट्रगलिस्ट असे नसतात, असे नवोदित कलावंतांना घेऊन तुम्ही काम करता आणि त्यांना काम देता. ही खूप मोठी मुंबई पाहिली. आदर्श नगरला मी सुद्धा लाईनीला थांबलो होतो ऑडिशनसाठी. 500 मुलं असतात लाईनीला आणि 5-5 तास लागतात, आणि त्याचं ऑडिशन झाल्यानंतर तो कितीही चांगला ऍक्टर असेल, तुला मॉब मध्ये उभा केलेला जातो, तो किती सुंदर असेल असं नाही सगळ्यांनाच भेटत, ठीक आहे एखाद्या असं माझा अनुभव. मग मी तर नांदेडची मुलं तिथं नाही जाऊ शकत मुंबईला, पण प्रत्येकाला ऍक्टर व्हायचं स्वप्न असतं, फिल्म बनवायचं स्वप्न. त्यांनी स्ट्रगल करू नये, त्यांनी शिकू नये, शिकाव आयुष्यभर शिकलं पाहिजे. ऍक्टिंग ही तर आयुष्यभर शिकलं पाहिजे. बरोबर. इतकं सोपं नाहीये. नाही पण मी काय म्हणतोय की आपण लाईनीत उभं टाकून काम न मिळण्याचं मागे एक कारण आहे की खूप स्ट्रगल आहे, म्हणजे कॉम्पिटिशन जास्त आहे. असं नाही की ज्याला सिलेक्ट केला तो याच्यापेक्षा खराब ऍक्टिंग करणाऱ्याला सिलेक्ट केला असं होत नसतं. जो बेस्ट देईल तो जो चांगला काम करेल त्याला तो ते काम मिळणार, फक्त एवढे ते सहज नाही मिळत जे की तुम्ही त्यांना सहज काम देता. फरक हे आहे की मुंबईला न जाता जास्त लाईनीत न उभं करता जे काही छोटे मोठे गुण आहेत ते पारखून त्याला डेव्हलप करून तुम्ही हे करता, तिथल्या लोकांना इतका वेळ नसतो तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. नांदेडमध्येच जास्तीत जास्त कलावंत झाले पाहिजे, जास्तीत जास्त पिक्चर झाले पाहिजे. माझे खूप मित्र कपिल झालं, काय रितेश नरवाडे झालं, राजेश दुलगे सर झाले, खूप सर्वजण आणि गैरी पिक्चरचे दिग्दर्शक पांडुरंग चांगले चांगले दिग्दर्शक आहेत, ते नांदेडची इंडस्ट्री टिकून ठेवत आहेत. मला गर्व वाटतं की मी एकटाच काम नाही केलं, मी एखादा पिक्चर करू शकतो, दोन पिक्चर करू शकतो वर्षातून, पण प्रत्येकाचं काही ना काही तर चालू आहे. आज 2 वर्षामध्ये बघायला गेलं तर 5-6 पिक्चर झाले. बरोबर. आणि त्या 5-6 पिक्चर मध्ये प्रत्येकांना एक ग्रुप आहे, प्रत्येकाला अलग अलग काम भेटतं, कोणाला अभिनयाचं भेटलं असतं, कोणाला सहदिग्दर्शक म्हणून काम भेटतं, एक सगळ्यांना काम मिळतं असं, आणि सगळ्यांना काम मिळालं पाहिजे नांदेडमध्ये हे होत आहे. तर आपल्या टायमाला नव्हतं दिनेश, नाही आपण 10 वर्षापासून
काहीच म्हणजे वर्षा दोन वर्षाला एक फिल्म यायचा. पण आता आता काळ बदललेला आहे. मायाताई आहेत, माया भद्रे यांनी एक छान मेसेज पाठवला, ते म्हणतात की अप्रतिम कार्यक्रम, अनिकेत खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा, मुलाखतीत रंग आणताय सर पुढे त्यांनी दिनू म्हणलं तरी चालेल. ताईचं मला खूप सहकार्य असतं, अभिनय समाज पिक्चर मध्येही काम केलेलं आहे आणि बिरू पिक्चर मध्येही काम केलेलं आहे हिरोची आई म्हणून ताईने. चांगले चांगले अभिनेते आहेत ते आणि सिंगरही खूप चांगले आहे. खूप चांगले. पंकज, पंकज तुला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती म्हणजे वेब सिरीज, ते म्हणजे गावरान गोष्टी. खऱ्या अर्थाने म्हणजे गावरान गोष्टी तुम्ही जेव्हा करत होतात तेव्हा तुम्हाला असं वाटलं की याला इतकं यश मिळेल? नाही नाही, कधीच नाही वाटत. कारण की आम्ही एक वेगळाच नवीनच प्रयोग करत होतो नांदेडमध्ये. सगळ्यात प्रथमच म्हणायला काही हरकत नाही आहे, पहिलीच होती आमची वेब सिरीज. अगोदर अगोदर भरपूर आम्हाला प्रॉब्लेम्स गेलेत, मग नंतर चालत गेलेले. आणि कॉमेडीचे पण असं कोणी प्रयोग केला नव्हता की निरंतर त्याचे एपिसोड बनवणं वगैरे. आणि ते करून सुद्धा कॉमेडी टिकून ठेवणं, कॅरेक्टर टिकून ठेवणं तेच ते. आज तुला म्हणजे तू मार्केटमध्ये गेला असं आणि कुठे गेला असं कोणी म्हणतं का अरे तुम्ही त्या पाहिलं तुम्हाला गावरान? भरपूर भरपूर भरपूर. कारण पिरू तर अजून आला नाही चित्रपट, पण वेब वेब सिरीज सगळ्यांना माहिती आहे. यस बरोबर, खूपदा खूपदा. अच्छा, मग कसं वाटतं? छान वाटतं. आता काय कोणी सेल्फी वगैरे घेत? हा सेल्फी वगैरे चालू. ठीक आहे, कोणी घेऊ दे, पण एखाद्या मुलीने कधी सेल्फी घेतली? मुलीने सेल्फी नाही घेतली, पण एक मुलगी अशी पळत आली होती. लहान की मोठी? मोठी होती मुलगी, अशी पळत आली आणि सर सर म्हणे तुम्ही गावरान गोष्टी असं केली. आता आपण हात कुणाला देत नाही, हात देतो पण हात देत नाही. म्हणजे लास्ट तो सगळ्यात सांगायचं तर ती हात पुढे केली आणि सर म्हणे भेटा ना मुले. मी मग हात दिला कसा तरी, खूप अप्रतिम करता म्हणे असं तसं. आता त्यांनी बोलले तसं मला तर नाही वाटत, आम्ही प्रयत्नच करतोय अजूनही. खूप छान, डोक्याने लोकांनी इतकं डोक्यावर उचलून घेतलं तर इतकं सहज नसेल ते. सगळ्यांच्या मनात भिडलेली आहे, सगळ्यांना आपलं असं वाटतं ते कॅरेक्टर, म्हणून लोक ते पाहतात. आणि तू जेव्हा सुरुवात केलास तेव्हा तू असं का वाटलं की आपण सुरुवातीला वेब सिरीज करावी? माझे टेक्निकल गुरु श्याम कापसे त्यांनी मला सांगितलं की अनिकेत मी शॉर्ट फिल्म पिक्चर डॉक्युमेंटरी फिल्म खूप केलेत आणि आता मला आईच्या तब्येतीसाठी नांदेडला राहायचं. कारण की मी इथं तर काम तितकं नाही भेटत आणि म्हणलं काय केलं पाहिजे सर, तर ते सांगितलं की आता सोशल मीडियाचं खूप मार्केट आहे, नेटफ्लिक्स बघ, ॲमेझॉन बघ. म्हणलं तिथं तर फीस नाही भरू शकत मी, यूट्यूब आहे ना म्हणे. तर मला काहीच माहीत नव्हतं. मी म्हटलं मी एपिसोड लिहतो, शूट करतो, एका दिवसात एक एपिसोड, आम्ही एका दिवसात दोन दोन एपिसोड करायचो, नाईटला एडिट करायचं आणि दिवसात एक दोन दिवसात. आता तुमचे सबस्क्रायबर किती आहेत? 62,000 सबस्क्रायबर आहेत आणि युअर्स 12,56,00,000 आहेत. युअर्स 12,56,00,000. अरे बाबरे. म्हणजे मॉनिटेशन माझं एका 21व्या दिवशी झालं. 21व्या दिवशी? हो, 5 एपिसोड. असं काय केलं? असं काय जादूची एका दिवशी 1.5 लाख 1.5 लाख असं काय फिरून? म्हणजे आज टाकला, अपलोड केलं की एका तासामध्ये 2 लाख 3 लाख. नाही ठीक आहे, आता आमच्या प्रेक्षकांना कळू दे, असं काय जादू केली होती? अशी काय काय जादू म्हणता येत नाही. मी समजून घेतलं की लोकांना काय पाहिजे. तसे कंटेंट देत गेलो, तसं लिखाण केलं मी आणि लोकांना जसं आवडलं. मला एका एपिसोड मध्ये समजायचं की ह्या लोकांना हेच पाहिजे, त्याच्यापेक्षा मी अजून जास्त करायचो, त्याच्यापेक्षा अजून जास्त करायचो. मग काही लोकांना किती एपिसोड आहे सध्या? 19 एपिसोड आहे. आता पुढे पुढे माझा ह्या पिक्चर भेटला पिरू, याच्यामध्येच एक वर्ष झालं बिझी आहे. ह्या वर्षी दोन पिक्चर केलेत, एक पानझड आणि पिरू. अच्छा. पानझड डिसेंबर मध्ये रिलीज आहे आणि पिरू जानेवारी मध्ये आहे. त्याचं पुढच्या महिन्यात राज ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरेच्या हस्ते म्युझिक लॉन्च आहे. बरं, काय पिरू चित्रपटाविषयी एकंदर काय सांगाल तू? पिरू चित्रपट हे टॉकीजलाच बघावं. कधीपर्यंत पाहायला मिळेल आम्हाला ते? जानेवारी डिसेंबर आत्ताच लागणार होता, पण आमचे प्रोड्युसर राजकारणी आहेत. हो, लॉक झाली फिल्म, डीआय वगैरे सगळं झालेलं आहे. राजकारणी आहेत, आता त्यांचं इलेक्शन चालू आहे. वसमत मधून त्यांना आमदारकीचं तिकीट भेटलं, शिवसेनेचं अजय मुंडे सर आहेत.
ते चालू आहे. त्याच्यामुळं फिल्म थोडं 1 जानेवारीमध्ये चालू होईल. बर, पंकज तुझं काय आता फ्युचरमध्ये स्वप्न काय, तुझे काय करायचं असं चालू आहे, काय पुढे नवीन काम किंवा काय काय स्ट्रगल आहे पुढे? आता तुला काय वाटतं की आता स्ट्रगल संपलंय तुझं फिरू चित्रपट झाल्यावर? नाही नाही नाही, स्ट्रगल तर खूप मोठा आहे आणखीन. आता पिरू झाला त्याच्यावर थोडे आशा आहेत, आणि गीतकार म्हणून त्याच्यामध्ये 2 गाणी आहेत माझे, तर त्यामुळं त्या 2 गाण्यावर सुद्धा थोडं वाटतं आशा आहे त्याच्यावर सुद्धा. पर पंकज एक ते राहूनच गेलं, तू गाणं एक कोणते घेणार? पिरू मधलं घेणार की कोणते घेणार? तुझं पानझडचं गाणं घेतलं तर चांगलं वाटेल, कारण पानझड मध्ये मी एक अलग गाणं लिहू म्हणलं पंकजला. म्हणलं पंकज मला पानझड एक घुंगराच चाळ माझ्या नशिबात नाही र, संसाराच्या पालला मी कशी लावू ठिगळ, वटीत घेल करू तू नको घेऊ सूड तू, नको घेऊ सूड तू. पानझड पानझड जीवनाची पानझड, पानझड पानझड जीवनाची पानझड, फुललेल्या संसाराला नवती कुटली झड, सुखाच्या या उंझळीच दुखाच कातळ, खुळ डोळ एकटक पाहिन भाकड, मोडक्या रोपाला या पाण्याच रयड. पानझड पानझड जीवनाची पानझड, पानझड पानझड जीवनाची पानझड, पानावल्या डोळ्या पुढं कस धूक साचल, मनात ह्यो काहूर थांबल का पाऊल, यातना मनातल्या उरातच दाट, नशिबाच्या पायरीचा कुठ शोधू काठ. पानझड पानझड जीवनाची पानझड. वा, तू प्रतिमच लिहित असतो मला तसं, तुला सुस्त कसं? मी बोलू, मी पंकजला समाज पिक्चरची मी गाणी लिहायला दिलत, पण मला खर तर हा गीतकार तुमच्याकडून मला भेटला. कसा सांगा? कसं सांगा दिनेश सर सांगा. तुम्ही एक सिरियल करत होत्या पायवाट, पहिलं गाणं तुमच्या तोंडून याचं ऐकलं होतं. अच्छा अच्छा अच्छा, मग तेव्हापासून हा नाही पण प्रतिमच लिहितो तो, तो चांगला एक खलनायक आहे, ऍक्टर आहे, गीतकार आहे. ते बी गाणं खूप चांगलं होतं. 1-2 शब्द कोणतं पाय वाटचा ना मस्त बोललं. त्या टायमामध्ये तसलं गाणं जवळपास 7-8 वर्ष झालं असेल. होय होय, खूप मस्त. त्याला बरेच वर्ष होत आहेत. तुम्ही दिलेला महाराष्ट्राचा गीतकार. मी नाही दिला तो, खर तर उपजत आहे त्याच्यामध्ये ते कला गुण. चिवचिवणाऱ्या पक्ष्या संगे येते ही पहाट, अरे चिवचिवणाऱ्या पक्ष्या संगे येते ही पहाट, हिरवळ रानामधुनी नटली अशी ही पायवाट, हिरवळ रानामधुनी नटली अशी ही पायवाट, पायवाट 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 पायवाट, चालत जा तू चालत जा, अरे चालत जा तू चालत जा, जीवनाची ही वाट जीवनाची ही वाट, अरे ना कधी संपणार वेड्या कष्टाचा हा घाट, कष्टाचा हा घाट. पायवाट पायवाट. आणि एक त्याच्यातलं कडवं जे मला खूप आवडतं,
दैवाने ना जानिले अरे दैवाने ना जानिले ना देव कुनी रे पाहिले ना देव कुनी रे पाहिले अरे वादळाचा हा डाव सारा ना कुणाची रे साथ ना कुणाची रे साथ पाय वाट पाय वाट. लगेच कमेंट आलेले आहे पवन पाटील यांचे, ते म्हणतात की पंकज खूपच सुंदर आवाज पाय झडवा. आणि दादाचं दादाचं मी धन्यवाद म्हणतो. दादाकडूनच हा मला म्हणजे हे जे गीत लिहिण्याची आवड निर्माण दादाकडूनच झालेली आहे. पवन दादा, पवन पाटील तुमचे मोठे यांच्याकडून घरच्यांचा सपोर्ट होता, आई वडिलांचा सपोर्ट होता. नाटकांसाठी वगैरे 3-3 महिने प्रॅक्टिस साठी म्हणल्यानंतर बघा आता सपोर्ट असेलच घरून आला लक्षात. चलो राणी इबितवार यांनी मॅच टाकलं, दिनेश यू आर अ ट्रू ऍक्टर. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, आपल्या बऱ्याच गप्पा झालेल्या आहेत. आपल्या गप्पा म्हणजे आता वेळ एक तास झालाय, जवळपास एक तास होत आलेला आहे तरी. हा एक तास झाला, हा जवळपास एक तास होत आहे. तर आपण एक शेवटचं एक आपला गेम अजून गाणं म्हणायचं का? गाणं एक गेम आहे, याच्यामधून एक चिठ्ठी तुम्हाला काढायची आहे आणि त्या चिठ्ठीवर पाताशनी जे अक्षर असेल ते अक्षर पाताशनी है ना तुम्हाला कोण आठवतं, मित्र असेल, सजीव वस्तू असेल किंवा निर्जीव वस्तू असेल, कोणीही असेल. ओके, पाहिल्या वाचल्याच्या नंतर. ओके ठीक आहे, काय करायचं? पाहिल्या एखादं अक्षर आहे, ते अक्षर वाचल्या तुमच्या डोळ्यासमोर कोण दिसतं, म्हणजे निर्जीव वस्तू असेल किंवा सजीव वस्तू. बरोबर. ओके, आणि काय पहिल्यांदा मी बघायचं, मीच बोलायचं. मैत्री पंकज. ओके, इतर दुसरे मित्र आहेत ते नाराज होतील? नाही, सगळेच माझे मित्र आहेत आणि मला मैत्री करणं आवडत. बर, आणि मी आयुष्यभर करत राहणार. बर, प्रत्येकाला मित्र असेल, मैत्रिणी असेल, कोणी मैत्रीण तर खूप. अच्छा, ठीक आहे, आपण त्याच्यावर नंतर बोलूया. कार्यक्रम झाला, कार्यक्रम झाला, हात जाईल समजा ते. अरे छोटाच हात आहे ना, काय साईड आहे गोष्ट. अरे यार, मीच बघू ना. द्या इकडे, द्या इकडे. काळजी. हा काळजी. दोन सांगितल्यानं जाऊ? नाही, एकच. अरे आईची. आई. ओके, का लेकरांची म्हणलं असतं आणखी आईची का? आईची का म्हणल्यानंतर तेवढी माया कोण लावते? आई सोबत नाही का? थोडं बाजूला सर. बरं, कधी मध्ये भेटायला? हा यस. ओके चला, त्याच्याकडे राग. राग फास्ट. नाही नाही, कोणाला बघितल्यावर येतो? कोणाला बघितलं फास्ट? कॅमेरामॅन काही गलती केली, मी जे ब्लॉक. सरळ एकच नाव घ्यायचं, नाही घेता येत आता. हा बस समजून येत होती. नाही नाही, सांगावच लागते. सांगावच लागणार आहे, मग काय अर्थ काय या गेमचा? सांगावच लागत. सांगावच लागत. सासूचा. आता तू सासरवाडीत गेलास? खूप राग येतो. आमकडे आता म्हणजे आमच्या वहिनी तुझं काही ठेवणार नाही काही. खरं नाही, खरं ते आता सांगावंच लागतं. सांगावंच. ठीक आहे, म्हणजे जे म्हणजे हिमतीची दाद घ्यावं लागेल है ना. लय मोठा पंगा घेतला आता सासरवाडी सोबत डायरेक्ट. खरं बोललं पाहिजे. द्या सर, द्या, इकडे वेळ लावू नका इतका. प्रेम फास्ट. लेकरांवर. लेकरांवर. अबे काय काय लेकरांवर. बस, दोन मुली आहेत मला, भरपूर प्रेम करतो. तू ऍक्टर आहेस, मी लेकरांवर. असं म्हटलं म्हणजे ते पळवाट शोधलेलं आहे. नाही नाही, लेकरांवर मी खूप. तू ऍक्टर आहेस आणि मी नेहमी म्हणतो की ऍक्टरनं खोटं बोललं नाही पाहिजे. अरे हो, काय आता लेकर आहेत म्हणून. बरं, लेकर होण्याच्या आधी
नाही असं काय नव्हतं रे, कस नाटक करायचो घरी जायचो नाटक करायचं नाही बरं ठीक आहे लग्न होण्याच्या आधी नाटकच करायचं लाईव्ह नाही नंतर सांगणार आहेस का? हा नंतर हे झालं हा जो काय नंतर सांगणार आहे बहिणी मी तुम्हाला येऊन सांगणार आहे. अरे म्हणजे विचार करा, हा म्हणतोय की मी नंतर सांगतो, म्हणजे काहीतरी दाळ मध्ये काळा आहे ते काढून फेकू देतो थांब. कंटाळा झोपायचा झोपायचा कंटाळा ओके जागा वाटत जागा का लिखाण कर रात्री जागा वाटते की दिवस आहे स्वप्न साकार होईपर्यंत जागायचे नाही पण रात्री जागा वाटते की दिवस आहे दिवसा भी जागू वाटत नाही रात्री तस तर मग ते नंतर हे सगळ्याच गोष्टी नंतर सांगणार आहे. चल हा शेवटचा शेवटचा निगडे बाबा काहीतरी आणि इकडे इकडे तू तू पळवाट शोधतोस. डोकी दुखी कुत्र्याची निघून गेलं रे ठीक आहे खूप छान माहिती आहे का पंकज अनिकेत आपण खूप दिवसानंतर भेटलो आणि तुमच्यासोबत गप्पा मारून मलाही खूप छान वाटलं आमच्या ऑडियन्सलाही तुमच्याशी गप्पा मारून त्यांनाही छान वाटलं. अनिकेत तुझा येणारा प्रोजेक्ट काय आणि नवीन कलावंतांनी काम मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे थोडक्यात सांग आणि फास्ट. माझा पेरू पिक्चर जानेवारीमध्ये येईल आणि 5-8 डिसेंबरमध्ये येईल. दोन्ही शूट झाले हो दोन्ही शूट झाले. अच्छा म्हणजे आता नवीन कलावंतांना काही संधी नाहीये? नाही सध्या मी दिवा रानू 26 च्या नंतर 27 ते 28 मध्ये ह्याच महिन्यामध्ये एक रानू चित्रपट करतोय ती रेडीच्या कहाणीवर आहे एक आधारित. जवळपास 99% मी नांदेडचे कलावंत घेण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वच माझे मित्र आहेत प्रत्येकालाच घेणं होईल असंही वचन मी नाही देऊ शकत ज्याची कास्टिंग. मला हे वाटते की म्हणजे जो चांगला ऍक्टर आहे त्याला घ्या म्हणजे मित्र आहे म्हणून घेण्याला म्हणजे असा हा माझा व्यक्तिगत मत असू शकते. मी सर्वच मित्र आहे पण मला आयुष्यभर हेच करायचं आहे माझं पोटच याच्यावर आहे तर मी रानू मध्ये नाही घेतलं अजून एक फिल्म मध्ये घेईल. जवळपास 2-3 पिक्चर मी सायनिंग केलेत म्हणजे गावरांग गोष्टीमुळे मी आज पिक्चर मला भेटतात नसता मला मी डॉक्युमेंटरी फिल्म बनवायचो फायडीवर फिल्म बनवायचो आणि असं दुसरीकडे वगैरे असिस्टंट वगैरे काम करत पण गावरांग गोष्टीमुळे मला फिल्म भेटताय हे माझ्या गावरांग गोष्टी हे माझ्यासाठी लकी आहे. तर कोणतंही काम शॉर्ट फिल्म असो किंवा वेब सिरीज असो तुमच्या मनातली गोष्ट मांडायला शिका सर्वात मोठी. बरोबर कोण काय म्हणाल याचा बिलकुल विचार करू नका. मोबाईलनं शूट करा तुमचा मित्र घ्या रिअर कॅमेऱ्यानं शूट करा आणि युट्यूब फ्री आहे काही गोष्टी असतील तर मला विचारा येऊन पर्सनल कॉन्टॅक्ट करा मी सांगेल तुम्हाला. ओके पंकज आपण तुझ्याकडे जाऊयात. आपल्याकडे पांडुरंग जाधव सरांनी एक हे म्हणजे पंकज मस्त लिरिक्स असं त्यांनी हे केलेलं आहे लिरिक्स खूप छान असतात. माया भद्रे यांनी अत्यंत हृदयस्पर्शी गीत लेखन पंकज असं त्यांनी दिलेलं आहे. श्रद्धा पाटील यांनी कॉंग्रॅच्युलेशन सर असं दिलेलं आहे. माया भद्रे सरांनी मॅडमना सोडू नको दिणू असं दिलेलं आहे. मी काहीच कधीच काय सोडत नाही आणि सोडणार नाही यापुढे. त्यानंतर संदीप मुंडे जो की चांगला अभिनेता आहे थँक्यू त्याने भारीच ना पंकज भाऊ असं दिलेलं आहे. अनिकेत भाऊ भारीच असं त्याने हे दिलेलं की चला बऱ्याच वेळ झालेला आहे आपला कार्यक्रम थांबवायचा आहे. पंकज जाता जाता तू नवीन कलावंतांना काय सांगशील काय स्ट्रगल संदर्भात किंवा काय थोडक्यात? कलाकारांना कलाकार व्हायचं असेल तर जिद्द असावी त्याच मागे सगळ्यात महत्वाचं या पोझिशनला किंवा या काळामध्ये तरी डायरेक्टली तुम्ही कलाकार होतो म्हणून घरून निघणं किंवा असं हे काही बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही काम शोधा किंवा शिक्षण शिका. नाही नाही आधी त्या संदर्भात शिकायला पाहिजे. हा येस त्या संदर्भात सुद्धा शिकून डायरेक्टली त्याच्यावर तुम्हाला दारुमदार ठेवता येणार नाही. बर म्हणजे की आधी जे ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रासंदर्भात आधी तंत्रशुद्ध पद्धतीने नॉलेज घ्या तंत्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घ्या याच्यासोबत इतरही बिझनेस किंवा इतरही एज्युकेशन तुमचं चालू ठेवा म्हणजे एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका आणि राहिलात तरी तुम्ही जीव तोडून मेहनत केलात आणि त्याच्या तंत्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेतलं तर यश तुमचं आहे आणि ते यश तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जे हक्काचं आहे ते तुम्हाला मिळणार
आणि जिथं कला आहे, जिथं टॅलेंट आहे, तिथं कधीही काम आहे. तर मित्रांनो, हा भाग आम्ही इथं संपवत आहोत. पंकज ओळी तुझ्या आपल्या फिल्मी कट्टासाठी दोन ओळी. बर, अजून दोन मिनिटं. गाणं म्हणजे असं सहज आत्ताच लिहिलेलं आहे. नांदेडच्या नगरीत कलेचा घेऊनी अवसा, नांदेडच्या नगरीत कलेचा घेऊनी अवसा, फिल्मी गप्पा करी कुणी, कुणी नाटकांचा जपतो वारसा. व्यथा कथा अनुभव कष्ट, बघू मिश्किल थट्टा, फिल्मी कट्टा फिल्मी कट्टा लाईव्ह फिल्मी कट्टा. थँक्यू दिनेश आणि फिल्मी कट्टाची ऑल टीम, अमोल सर, मॅडम सर्वांना आम्हाला इथं बोलवलं, संधी दिली, थँक्यू. तुम्ही वेळातला वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना गप्पा मारलात, खूप छान वाटलं. मित्रांनो, पुढच्या गुरुवारी आपण पुन्हा भेटणार आहोत. या सध्या या दोन्ही मान्यवरांचा आपण रजा घेऊयात आणि पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये कधीतरी आपण असंच बोलूयात नवीन नवीन प्रोजेक्टसाठी, त्या संदर्भात आपण हे करूयात. पण आता पुन्हा मी तर कुठं जाणार नाही, मी तुमचाच आहे. मान्यवर बदलत राहतील, पण आता तुम्हाला माझा चेहरा पाहण्याशिवाय आत्ता तरी सध्या तरी पर्याय नाही. त्यामुळे दर गुरुवारी पाहत राहा आपला हा फिल्मी कट्टा रात्री रात्री ठीक 9:30 वाजता. पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी रात्री ठीक 9:30 वाजता नवीन मान्यवरांसोबत. तोपर्यंत नमस्कार. आजचे आपले फिल्मी कट्टा या 9व्या भागातील मान्यवर होते सुप्रसिद्ध मराठी वेब सिरीज गावरान गोष्टी आणि पिरू चित्रपटाचे दिग्दर्शक अनिकेत आळंदीकर आणि पंकज पाटील यांच्या सोबत चर्चा केली दिनेश कवडे यांनी. या भागाचे छायाचित्रण केले